तुम्ही उमेदवारीचा अर्ज भरायला आलात, त्याच वेळी तुमचे जे विरोधक उमेदवार आहेत ते देखील भरले, काय तुमचे पहिले? आमचा विरोधक जगामध्ये कोणीच नाही. आम्ही चांगल्या कामासाठी उमेदवारी अर्ज भरलेले आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झालेत. आमच्या पालघर भिवंडीला स्वातंत्र्य कधी मिळणार या लढाईसाठी आम्ही अर्ज भरलेला आहे. आजही जर कुपोषणाने दररोज 3 बालकं या जिल्ह्यामध्ये मरत असतील, दर 15 दिवसांनी आमची ताई जर मरत असेल, पाणी आणायला जानेवारीपासून पाण्याची टंचाई जर भासत असेल, शिक्षणाचा खेळखंडोबा आहे, आरोग्याचा खेळखंडोबा आहे, मग आमचा विरोधक कोण असेल? ज्यांनी कामच नाही केले ते आमचे विरोधक कसले आले? उद्यापासून तुमचा जो खरा प्रचार आहे तो सुरू होणार आहे, कुठले मेन मुद्दे आहेत ते तुम्ही लोकांसमोर ठेवून? वाढवण बंदरला जर मच्छीमारांचा विरोध आहे तर आमचाही विरोध आहे. वसई विरारला बकाळ झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत आणि तिथे जर शिक्षण नसेल, आरोग्य नसेल, तर त्या गोष्टीचाही आमचा प्रचाराचा मुद्दा आहे. आदिवासी भागातील नोकर भरती राहू दे. आज जिल्हाधिकारी कार्यालय एवढी मोठमोठी कार्यालय बांधले आहेत, परंतु कर्मचारी तुटपुंजे 20-30 टक्के कर्मचारी आहेत. ते त्या कर्मचारी भरतीबाबत आमचा पहिल्यांदा विशेष प्रयत्न असतील. अगदी ग्रामसेवकापासून सिवनपर्यंत, तलाठ्यापासून जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत हा आदिवासी जिल्हा असल्याने कुठल्याही प्रकारचे काही न करता मोफत कामं झाली पाहिजेत सरकारच्या नियमानुसार, अशा प्रकारे आमची धारणा असेल. आमचा अजेंडा आहे या जिल्ह्यामध्ये, या लोकसभा क्षेत्रामध्ये 25 CBSE शाळा आम्ही जिजाऊमार्फत इथे बांधणार आहोत. कमीत कमी 100 आदिवासी भागामध्ये किंवा जिथे झोपडपट्टे जिथे गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी क्लासेसची व्यवस्था करणार आहोत. 100 जिजाऊचे आरोग्य क्लिनिक उभे करणार आहोत, जेणेकरून आम्हाला आमच्या माणसाची मेडिकलच्या औषध गोळ्यासहित संपूर्ण उपचार बरा झाला पाहिजे अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. प्रचाराचे मुद्दे तर अनेक आहेत. अनेक प्रकल्पग्रस्तावरती या जिल्ह्यामध्ये अन्याय केला जातो. हा जिल्हा फक्त निवडणुकांप्रती फेऱ्या मारण्यासाठी एक फिरण्याचं ठिकाण, पर्यटन ठिकाण म्हणून राजकीय पक्ष त्याच्याकडे बघतात. हे कधीतरी बदललं पाहिजे. हा जिल्हा, इथेही माणसं राहतात आणि या माणसांच्या शिक्षणाची, माणसांच्या आरोग्याची, इथल्या महिलांच्या रोजगाराची, महिला सक्षमीकरणाची जबाबदारी सरकारची. एक लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करायला पाहिजे हे लोकप्रतिनिधींना शिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो. एक चांगला लोकप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त आणि फक्त पैसे खाणे, आदिवासी बांधवांच्या पैसे हडप करणे, कोणकोणत्या योजनांचे पैसे स्वतःच घरी घेऊन जाणे, सुशिक्षित बेकारांना फसवणे, जमिनीचे घोटाळे करणे, अधिकाऱ्यांच्या हाताखाली हात मांडूंना इथल्या समाजाला लुटणे हे नाही आहे. काय कुठलाही प्रकल्प आला का त्यामध्ये मोठमोठे हात स्वतःचे काळे पिवळे करून घेणे हा विषय नाही. लोकप्रतिनिधी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे 100% समाजाची सेवा करणारा सेवेकरी असला पाहिजे. आणि सेवेकरीचं एक उदाहरण आपण बघितलं असेल, मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना का अगदी चाही जिल्हा परिषदचा पेला नव्हता, भत्ता घेतला नव्हता, पेय घेतला नव्हता, गाडी घेतली नव्हती, तशाच प्रकारचे लोकप्रतिनिधी आम्ही या जिल्ह्यातून निर्माण करू. सर, आपण पाहिलं सध्या तर इकडनं महाविकास आघाडी तुम्ही एक उमेदवार आहे, महायुतीकडून अद्याप उमेदवार देण्यात नाही आला आहे, त्याचा फायदा होऊ शकतो की नुकसान होऊ? मी परवा भिवंडीला सांगितलं, त्याच्यामुळे कदाचित पक्षाच्या जे लोकांनी ऐकलं असेल, भिवंडीला सांगितलं का महाविकास आघाडी आणि महायुतीने खरोखरच मला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे. कदाचित त्यांचा वरिष्ठ लेवलला हा विषय झाला असेल आणि त्यांचा विचारच असेल का जिजाऊला इथे आप बिनविरोध निवडून द्यावं, त्यामुळे नसेल भरला असं मला. समाजसेवा के बाद आप राजनीति में आ रहे हैं, तो देखा गया अक्सर की राजनीति में आने के बाद लोगों की सोच कहीं ना कहीं बदल जाती है, तो क्या आपकी सोच वही रहेगी, समाज सेवा उसी तरीके से चलेगा, या राजनीति में आने के बाद आप भी बाकी नेताओं की तरह? मैम, राजनीति है ना वही 100% समाज सेवा का काम है, लेकिन लोग भूल जाते हैं, जो आपने कोई एजुकेशन नहीं देते, अपने आज्ञापन का अज्ञानपन का गैरफायदा लेके ये लोग राजे बन जाते हैं. ऐसा नहीं, जिनको सरकार पगार देती, जिनको सरकार भत्ते देती, जिनको सरकार अपने मतदार दैवत उनको चुनके लाते, उनका ड्यूटी है 100% समाज सेवा करना, और 100% समाज सेवा करने के लिए हम आए. हमारे बिजनेस से आए हुए पैसे कम पड़ेंगे तो सरकार का पैसा लेके गरीबों की सेवा हो जाएगी. जो इंसान की सेवा होना चाहिए वो सेवा 100% हम करेंगे. हमारे में बर्ता चेंज नहीं करें, हम पॉलिटिक्स का एजेंडा चेंज करेंगे, 100% सोशल वर्क करें. आपको तो मालूम है अदानी अंबानी क्या पैसा लेके जाने वाले हैं, कि जो जो लोगों का खून चूस के पैसे राजनीति में कमाते वो लेके जाने वाले हैं. अपने महाराष्ट्र का इतिहास है, देश का इतिहास है, वर्ल्ड का इतिहास है, कोई कुछ लेके नहीं जाते. अच्छा काम करेंगे तो अच्छा होता है. छत्रपति शिवाजी महाराज ने अच्छा काम किया तो आज भी लोग पूजा करते. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने अच्छा काम किया तो उनकी ही पूजा करते. हम उनमें से 1-1% आप और हम काम करेंगे तो इस देश भर का भला हो जाएगा. वाढवण बंदर संदर्भात काय बोलूया? वाढवण बंदरात स्थानिकांचा विरोध असल्यास आमचाही विरोध आहे. मी वारंवार सांगितलेलं आहे, आम्ही सातत्याने उद्या देहेरदा प्रकल्प राहू दे, कवडास धामणी प्रकल्प राहू दे, बुलेट ट्रेनचा विषय राहू दे, बडोदा एक्सप्रेस राहू दे किंवा वाढवण राहू दे, आम्ही स्थानिकांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत, कोर्टातली लढाई लढायला तयार आहोत. आमचा खासदार
लोकसभेमध्ये याला प्रखर विरोध करेल. त्यासाठीच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं छोटंसं का नाही आमचं संस्थान उभं करायला. आम्हाला वरती कोण बाप नाही, आमचे मायबाप माय मतदार बंधू भगिनी त्यांच्यासाठी आम्हाला. पाकिस्तानच्या जेलमध्ये 135 खलाशी आहेत पालघर आणि डहाणू तालुक्यातले. कोणते राजकीय नेते आवाज उठवत या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार? आमचा खासदार, आमचे खासदार बघा, मी भिवंडीत आलो आणि कल्पेश इथं आला तरी आम्ही दोघे पण पहिलं पत्र आम्ही देऊ का आमच्या बांधवांची सूट झाली पाहिजे. कारण आमचे जर पंतप्रधान महोदय डायरेक्ट पाकिस्तानला जाऊ शकतात, त्यांच्याकडून जर बोललं गेलं तर लवकरात लवकर त्यांची सुटका होईल आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यांना पटवून देऊ तर आम्ही आपल्याकडचे 135 लोक देते. साहेब, सत्ताधारी पक्ष आणि पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडी हे जे पक्ष आहे, या दोन पक्षांचं आव्हान आपण कसं स्वीकारणार? साहेब, त्यांनी कामं लोकांच्यात काम ठरतं ना. आज मतदार शून्य झालेलं आहे. आज आमचा जिल्हा जरी शिक्षण नसेल दिला तर लोकांना माहिती आहे का काम कोण करतंय? आम्ही एक भलं मोठं हॉस्पिटल केलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये 6 CBSE स्कूल आहेत, जवळजवळ 15 स्पर्धा परीक्षा वाचनालय आहेत, 15 पोलीस अकॅडमी आहेत, ज्यामधनं हजारो विद्यार्थी नोकरी लागले आहेत. गाव पाडा प्रत्येक विभागामध्ये महिला सक्षमीकरणावरती काम चालू आहे, आरोग्यावरती काम चालू आहे. त्यामुळे मतदार राजा आमच्या बरोबर आहे. आम्ही 12 महिने 24 तास गेली 15 वर्ष काम करतोय आणि ज्या ज्या निवडणुकीमध्ये आम्ही फॉर्म भरले तिथे विजयी झालो हा इतिहास आहे. भिवंडीतील तिरंगी लढतीत जिजाऊ विकास पार्टी कुठे असेल? आम्हाला 7.5 ते 7 लाख मतं असतील आणि दोन्ही पक्षांना महायुती आणि महाविकास आघाडीला दोन्ही मिळून 4.5 लाख असतील. थँक्यू.